प्रिहेंशन है पैसेज. इट इज 4th ऑगस्ट, 4 ऑगस्ट. आजचा एडिटोरियल जे आहे दॅट इज रिलेटेड टू टाइम टू अनलॉक. हे कोरोनाशी रिलेटेड नाही. जम्मू अँड काश्मीर मध्ये जे आपण बघतोय की लास्ट इयरला 5 ऑगस्टला काय करण्यात आलं होतं की आता त्याला 1 वर्ष होत आहे. 5 ऑगस्ट 2019ला काय करण्यात आलं होतं, आर्टिकल 370 त्याच्या माध्यमातून जे आहे तर तिथे जम्मू आणि काश्मीरमध्ये जे आहे तर त्याचं एक तर त्या बऱ्याचशा पॉलिटिकल लिडरला कैद करून ठेवलं होतं आणि सोबत सोबत स्वतंत्र राज्य जे आहे ते सुद्धा काढून घेण्यात आलं होतं. त्याच्याशी रिलेटेड आर्टिकल आहे, बघूया नेमकं काय सांगितलं. ठीक आहे, अजेंडा काय करायचं आपल्याला बघू. फर्स्ट विल सॉल्व द रीडिंग कॉम्प्रिहेन्शन क्वेश्चन. पॅसेज जो आहे तो आपल्याला त्याच्यावरती विचारलेले क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे आहे. रीड द पॅसेज इन द गिवन टाइम दॅट इज 2 मिनिट्स ओनली. आपल्याला पॅरेग्राफ दिलेला आहे तो 2 मिनिटात वाचायचा आहे आणि मग त्याचे आन्सर जे आहेत ते द्यायचे. देन वी विल डिस्कस द करेक्ट आन्सर अलॉंग विथ द एक्सप्लेनेशन आणि मग त्याचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते आपण बघू. रिझल्ट फीडबॅक. ठीक आहे, रेडी सगळेजण. पहिलं बघा, जम्मू अँड काश्मीर कॅन रिटर्न टू नॉर्मल सी ओनली विथ फुल स्टेटहुड अँड रिलीज ऑफ पॉलिटिकल प्रिझनर्स. जम्मू आणि काश्मीर मधलं जे काही वातावरण आहे ते नॉर्मल त्याच वेळेस होऊ शकतं. कधी? जर पूर्ण त्याचं स्टेटहुड जे आहे जे काढून घेण्यात आलंय ते जर कम्प्लीट परत त्यांना दिलं तर, आणि रिलीज ऑफ पॉलिटिकल प्रिझनर्स जे पॉलिटिकल पार्टीमध्ये लीडर्स आहेत त्यांना प्रिझन करून ठेवलंय, इम्प्रिझन करून ठेवलंय, कैद करून ठेवलंय, त्यांना ज्या वेळेस आपण रिलीज करून देणार त्याच वेळेस पुन्हा एकदा नॉर्मल लेवलला ते येऊ. ठीक आहे, बघा काय करण्यात आलं होतं. मग जवळपास जम्मू आणि काश्मीर मधल्या 24 जणांना जे तर काय करण्यात आलं, इम्प्रिझन करण्यात आलं, कैदेत ठेवण्यात आलं आणि त्या जम्मू अँड काश्मीरचं जे काही स्टेट स्पेशल स्टेट होतं ती त्याचं जे स्टेटस आहे ते काढून घेण्यात आलं. यामध्ये ज्या पीपल डेमोक्रेटिक पार्टीच्या आणि प्रेसिडेंट आणि फॉर्मर चीफ मिनिस्टर ज्या की मागच्या चीफ मिनिस्टर होत्या माजी मेहबूबा मुफ्ती यांना इम्प्रिझन करण्यात आलं होतं, त्यांची शिक्षा 3 महिन्यांनी अजून काय करण्यात आली, वाढवण्यात आली. कशाच्या अंतर्गत? जम्मू अँड काश्मीर पब्लिक सेफ्टी ऍक्ट याच्या अंतर्गत. ठीक आहे, बट सेव्हरल अदर रिमेन आज रिस्ट्रेंड. पण बाकी अजून बरेचसे काय करण्यात आलं, कंट्रोल जे आहेत ते कशावरती, विद इन देअर होम्स इन काश्मीर. आणि त्यांच्या सारखेच बरेचसे अजून जे पॉलिटिशियन्स आहेत त्यांना काय करण्यात आलं, होम म्हणजे स्वतःच्या घरामध्येच काय करण्यात आलं, कैद करून ठेवण्यात आलं, रिस्ट्रेंट करून ठेवण्यात आलं. विच इज नाव अ युनियन टेरिटरी अंडर द रूल ऑफ दिल्ली. आणि मग त्याचा युनियन टेरिटरी म्हणून एक पार्ट कन्सिडर करण्यात आला आणि तो भारताच्या म्हणजे दिल्लीच्या पॉलिटिकल ज्या काही बॉडी आहे त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं तो कंट्रोल केला जाईल. ठीक आहे, क्लिअर. मग आपण जर क्वेश्चन बघितला तर काय, कोण येईल मग फॉर्मर सीएम, बोलो फास्ट. मेहबूबा मुफ्ती. मग कोणता ऑप्शन? डी डी दिल्ली. बोलो फास्ट, पट 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 पट. वेळ ऑलरेडी खूप कमी आहे आपल्याला, आता बराच वेळ गेला टेक्निकल एररमुळे, त्यामुळे पटपट आन्सर करा. डी करेक्ट आहे सगळ्यांचा आन्सर. नेक्स्ट पॅरा, पॅराग्राफ 2. मग याच्यात आपण जर बघितलं तर नेमकं कोणतं करेक्ट आहे, मेहबूबा मुफ्ती. डी वाला ऑप्शन जो असेल तो काय असेल, करेक्ट असेल. क्लिअर, चलो आगे. पॅरा 2 स्टार्ट.
ओके लास्ट वीक अगेन मागच्या आठवड्यात आपण जर बघितलं तर द ऍडमिनिस्ट्रेशन फ्लॅट आउट म्हणजेच काय फोर्सफुली डिनाईड फ्लॅट आउट डिनाईड म्हणजेच काय इथे कम्प्लिटली असा अर्थ होईल फ्लॅट आउटचा तसा त्याचा अर्थ फ्लॅट आउट म्हणजेच फोर्सफुली किंवा ॲज सून ॲज पॉसिबल असं सुद्धा आपण म्हणू शकतो. सो मागच्या आठवड्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशनने असं ठरवलं की डिनाईड केलं नकार दिला डिनाय मीन्स नकार देणं बिफोर द सुप्रीम कोर्ट दॅट फॉर्मर युनियन मिनिस्टर अँड काँग्रेस लीडर सैफुद्दीन सॉज वॉज अंडर डिटेन्शन. मग त्यांना जे आहे तर डिटेन्शनमध्ये ठेवण्यात आलेलं होतं कोण जे की फॉर्मर युनियन माजी युनियन मिनिस्टर होते आणि काँग्रेसचे लीडर आहे कोण सैफुद्दीन सॉज वॉज अंडर डिटेन्शन ते जे तर ते डिटेन्शन मध्ये होते. डिटेन्शन म्हणजेच काय कैदीत असणं. मग कैदीत असणारे जे तर सैफुद्दीन सॉज यांना दो ही हॅज बीन रिस्ट्रेन्ड फ्रॉम मूव्हिंग अँड स्पीकिंग फ्रीली जरी त्यांना स्पीक बोलण्यापासून म्हणजे भाषणापासून आणि एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी जाण्यापासून त्यांना कैद केलेलं असेल रिस्ट्रेन केलेलं असेल तरी सुद्धा काय केलं डिनाय केलं ते पुढे वाचू. ही वॉज अलाव टू व्हिजिट असं असताना सुद्धा त्यांना काय करण्यात आलं अलाव टू व्हिजिट हिज एलिंग सिस्टर. एलिंग म्हणजे आजारी असणारी जी बहीण आहे त्या बहिणीला भेटण्यासाठी काय करण्यात आलं परमिशन देण्यात आली. बट डिनाईड अ मीटिंग विथ हिज डॉटर बाय द पोलीस ऑन फ्रायडे. पण शुक्रवारी मात्र त्यांच्या बहिणीला भेटता आलं पण त्यांची जी मुलगी आहे तिला भेटण्यापासून काय करण्यात आलं पोलिसांनी त्यांना थांबवलं. नायदर द जम्मू अँड काश्मीर गव्हर्नमेंट नॉर द सेंटर हॅज रिलीज अ लिस्ट ऑर नंबर ऑफ लीडर्स हु वेअर डिटेन लास्ट इयर डिटेन कैद करून ठेवले. मग असे जे जम्मू काश्मीरकडे पण अशा गव्हर्नमेंट जे आहे त्यांच्याकडे पण किंवा सेंटरकडे सुद्धा एक लिस्ट जी आहे किती लीडर्स किंवा किती लोकांना कैद करून ठेवलंय याची लिस्ट जी आहे ती कोणत्याच गव्हर्नमेंटकडे नाही आहे. ऍटलिस्ट जवळपास 16 नॅशनल कॉन्फरन्स ही जी पार्टी आहे त्या पार्टीचे 16 अँड 8 PDP लीडर्स आणि पीपल डेमोक्रेटिक पार्टी जी आहे तर तिचे जवळपास उरलेले म्हणजे जवळपास 16 आणि 8 लीडर्स आर अंडर हाऊस अरेस्ट. हाऊस अरेस्ट म्हणजेच काय घरातच कैद करून ठेवणं अकॉर्डिंग टू दीज पार्टीज. ठीक आहे. मग या पार्टींच्या मते जवळपास 16 नॅशनल कॉन्फरन्सचे लोक आणि PDP जवळपास 8 लोक असे टोटल जे आहे सगळे मिळून जवळपास 24 लोकांना जे आहे ते कैद करून ठेवलेले आहे. त्याची लिस्ट सुद्धा कुणाकडे नाही. ठीक आहे. सैफुद्दीन सॉज यांना काय करण्यात आलं बहिणीला भेटू दिलं पण आजारी असलेल्या बहिणीला भेटू दिलं पण त्यांच्या मुलीला त्यांना भेटू दिलं नाही. ओके बघूया आता याच्यावर बेस क्वेश्चन काय. वाय डीड सैफुद्दीन सॉज डिनाय टू व्हिजिट हिज डॉटर. यांना व्हिजिट करू दिलं नाही काय कारण आहे सांगा काय कारण असेल. बिकॉज शी वॉज इल ती आजारी होती म्हणून BJP गव्हर्नमेंट अफ्रेड ऑफ देम त्यांच्यापासून BJP गव्हर्नमेंटला धोका आहे भीती वाटते म्हणून बिकॉज शी वॉज इल ती आजारी होती म्हणून दोन्ही कॉमन झाले ते आणि नन ऑफ दीज बोलो. यस करेक्ट आन्सर इज नन ऑफ दीज. का बरं नन ऑफ दीज कारण काय झालंय माहित नाही इथं आपल्याला दिलेलं आहे का रिझन पॅसेज मध्ये रिझन दिलेलं नाही आहे आपल्याला जरी माहिती असलं तरी पण रिझन पॅसेज मध्ये नाही आहे म्हणून घ्यायचं नाही. सो द करेक्ट आन्सर इज डी ओनली. ओके चला नेक्स्ट बघू. रेडी सगळेजण. पॅराग्राफ 3 डायरेक्टली मी आता हे 2 मिनिटं देण्यापेक्षा मी डायरेक्टली एक्सप्लेन करतो मग आपण क्वेश्चन कडे जाऊ. फॉर्मर IAS ऑफिसर अँड चीफ ऑफ द जम्मू अँड काश्मीर पीपल्स मुवमेंट शाह फैजल अँड आवामी इत्तेहाद पार्टी लीडर इंजिनियर राशिद आर इन डिटेन्शन टू. फार्मर IAS ऑफिसर पूर्वी माजी IAS ऑफिसर असणारे आणि चीफ असणारे जम्मू अँड काश्मीर पीपल्स मुवमेंट ही जी मुवमेंट आहे त्याचे जे चीफ आहे असे शाह फैजल आणि दुसरं आवामी इत्तेहाद पार्टी जी आहे त्या पार्टीचे लीडर इंजिनियर राशिद हे जे आहेत या दोघांना सुद्धा काय करण्यात आलेलं आहे कैद करून ठेवण्यात आलेलं आहे. पीपल्स कॉन्फरन्स PC चीफ साजद लॉन वॉज रिलीज आफ्टर 360 डेज इन डिटेन्शन लास्ट वीक. मागच्याच आठवड्यामध्ये पीपल्स कॉन्फरन्सचे जे काही चीफ आहे त्यांना काय करण्यात आलं रिलीज करण्यात आलं लास्ट वीक मागच्या आठवड्यामध्ये किती दिवसानंतर 360 दिवसानंतर. ठीक आहे. टू फॉर्मर चीफ मिनिस्टर्स फारूक अब्दुल्ला अँड ओमार अब्दुल्ला वेअर रिलीज इन मार्च. मार्चमध्ये फारूक अब्दुल्ला दोन अजून जुने चीफ मिनिस्टर माजी चीफ मिनिस्टर जे आहे ते फारूक अब्दुल्ला आणि ओमार अब्दुल्ला यांना काय करण्यात आलं रिलीज करण्यात आलं कधी मार्चमध्ये. द 2019 मूव्ह ऑफ द भारतीय जनता पार्टी गव्हर्नमेंट
at the center went beyond the strident Hindutva position against the special status of Jammu and Kashmir by reorganizing it as two union territories. मग जर बघितलं आपण तर भाजप गव्हर्नमेंट जे भारतीय जनता पार्टीचं जे गव्हर्नमेंट आहे ते कसं आहे, जास्तीत जास्त हिंदुत्ववादी आहे, पण त्या हिंदुत्ववादी तत्वांच्या पलीकडे जाऊन त्यांनी जम्मू आणि काश्मीर मध्ये काम केलेलं आहे, ज्या माध्यमातून काय केलं, दोन युनियन टेरिटरीज जे आहेत त्या नवीन फॉर्म केल्या. द विजडम ऑफ द डिसिजन रिमेन्स अँड ओपन क्वेश्चन. आता ओपन क्वेश्चन म्हणजेच काय इथं, द विजडम ऑफ डिसिजन, डिसिजनचं जे काही विजडम आहे किंवा बुद्धिमत्ता आहे ती कधी लक्षात येऊ शकती, रिमेन्स अँड ओपन क्वेश्चन, तो ओपन क्वेश्चन आहे म्हणजेच काय, डिस्प्युटेबल आहे, त्याच्यावर आपण काय करू शकतो, प्रश्नचिन्ह उठवू शकतो. ठीक आहे. दो दे रिफर्बिश, रिफर्बिश मीन्स मेक न्यू, त्याला नवीन बनवणं. द बीजेपी क्लेम्स ऑफ मस्क्युलर नॅशनलिझम, बीजेपी गव्हर्नमेंटचं जे मस्क्युलर, मस्क्युलर मीन्स शक्ती प्रदर्शन म्हणू शकतो आपण. सो बीजेपी ज्या पद्धतीने ह्या डिसिजनच्या माध्यमातून काय करत आहे, तर स्वतःच फक्त हिंदुत्ववादी नाही तर मग सर्वांगीण नवीन तम असं शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. हे जे डिसिजन आहे ते कसं आहे, डिस्प्युटेबल आहे, ते कसं आहे, चर्चा करण्यासारखं आहे, त्याच्यावरती प्रश्न उचलण्यासारखं आहे. ठीक आहे. सो याच्यावरती बेस्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ओपन क्वेश्चन हियर. ओपन क्वेश्चन म्हणजे काय, इझी गोईंग, डिस्प्युटेड, व्हेरी स्ट्रायडंट, ओपन टू ऑल. बोलो बोलो फास्ट. स्ट्रायडंट मीन्स कठोर. सगळ्यांचं करेक्ट आन्सर आहे बी, डिस्प्युटेड. तो काय, कसा क्वेश्चन आहे, डिस्प्यूट करण्यासारखा आहे, जरा विचार करण्यासारखा आहे, चर्चा करण्यासारखा आहे. ठीक आहे, बघूया नेक्स्ट. रेडी? हा. अ ड्युबियस, ड्युबियस मीन्स सस्पेक्टेड, संशयास्पद. अ ड्युबियस लेजिस्लेटिव्ह रूट दॅट द सेंटर टूक अँड द कम्युनिकेशन रेस्ट्रिक्शन ऑन द पॉप्युलेशन that followed cast a shadow on India's standing as a constitutional democracy. The dubious legislative route, legislative manje legal, mag apan jar baghitla samshayaspad vatto kiwa suspected vatto kay, the legislative route apla jo kai kaydyacha paddhatine chalnara jo rasta aahe to center ne ghetlele ya decision mule kay vattoy, center took at the communication restrictions on the population that followed cast a shadow on India's standing as a constitutional democracy. आपण इंडिया म्हणून भारताची जी कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रेसी आहे, आतापर्यंत सगळ्या जगामध्ये ती मान्य असणारी जी डेमोक्रेसी आहे, तिला मात्र काय करते, कास्ट शॅडो म्हणजे काय, त्याच्यावर कास्ट शॅडो म्हणजे काली छाया पडणं वगैरे म्हणतो आपण, काही अमंगल म्हणू शकतो आपण त्याला, म्हणजे चांगलं नाही आहे, तेवढं धोक्याचं आहे असं पण म्हणू शकतो. ठीक आहे. सो ज्या पद्धतीने गव्हर्नमेंटने ह्या घेतलेल्या डिसिजन आहेत, त्या डिसिजनमुळं आणि जे कम्युनिकेशन रेस्ट्रिक्शन्स लावलेत कुणावरती, पॉप्युलेशनवरती, लोकांवरती, ते खरंच काय, थोडंसं भविष्यासाठी जे आहे तर ते डीम लाईटनिंग आहे, थोडंसं काय करणार आहे, जरा धोक्यात आणणार आहे. द ज्युडिशियरी, जसं की कोर्ट, ज्युडिशियरी किंवा लीगल जे काय आहेत ते, द जम्मू अँड काश्मीर हायकोर्ट अँड द सुप्रीम कोर्ट हॅज नॉट शोन एनी अलॅक्रिटी. अलॅक्रिटी म्हणजेच काय, आपण बघितलं हा शब्द, तत्परता ज्याला म्हणतो आपण ते, टू सेटल द कॉन्स्टिट्यूशनल अँड लीगल क्वेश्चन रेज बिफोर इट अँड इन फॅक्ट. मग जम्मू आणि काश्मीर याचा हायकोर्ट आहे, त्यांनी सुद्धा आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा कोणती घाई दर्शवली नाही किंवा कोणती तत्परता दर्शवली नाही या क्वेश्चन, यामधून उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. अपियर टू प्रिव्हिलेज द एक्झिक्युटिव्ह पोझिशन इन द लास्ट वन इयर. प्रिव्हिलेज प्रोटेक्ट म्हणू शकतो. अपियर हे असं दिसतं की प्रिव्हिलेज द एक्झिक्युटिव्ह पोझिशन इन द लास्ट वन इयर, जे पॉलिटिकल लीडर्स आहेत किंवा त्यांची जी पोझिशन आहे तिला प्रोटेक्ट करण्याचं काम करतायत असं यातून दिसतं. सम स्कॉलर्स हॅव लिंक द कंटिन्युइंग चायनीज अग्रेशन इन लडाख टू द चेंज इन जम्मू अँड काश्मीर स्टेटस. काही लोकांचं, हुशार लोकांचं किंवा स्कॉलर लोकांचं असं म्हणणं आहे की चायनाचं जे काही अग्रेशन होतंय लडाखमध्ये, त्याचं ते सुद्धा कारणीभूत असू शकतं किंवा टू चेंज इन जम्मू अँड काश्मीर स्टेटस, जम्मू आणि काश्मीरचा स्टेटस चेंज करण्यामध्ये त्या अग्रेशनचा सुद्धा काही भाग असू शकतो असं सुद्धा काही स्कॉलर लोकांचं म्हणणं आहे. ओके, क्लिअर सगळ्यांना एवढं. व्हॉट इज द ऑपोजिट ऑफ कास्ट कास्ट शॅडो. कास्ट शॅडोच्या ऑपोजिट काय होईल, विरुद्ध. कास्ट शॅडो मीन्स मेक डार्कन, त्याच्या विरुद्ध काय असेल.
बोलो जल्दी जल्दी। डी ए डी ए बोलो बोलो फास्ट। डी सांगता है ए सांगता है कई जन बोला पटपट पट। ठीक है करेक्ट आंसर है डी ए ऑस्पिशियस। काबर ऑस्पिशियस ऑस्पिशियस म्हणजेच काय असतं मंगल म्हणजेच काय ब्राइटनिंग। आपण इथं जर बघितलं तर इथं आपल्याला काय सांगितलंय डार्कनेस मध्ये घेऊन जाणार म्हणजे त्याच्या विरुद्ध काय असेल आपल्याला ब्राइट करणार मेकिंग डार्क हे त्याचं सिनोनिम झालं बरं का। हे अनऑस्पिशियस डार्कनेस तिन्ही पण त्याचे सिनोनिम आहे आपल्याला त्याचा अँटोनिम पाहिजे विरुद्धार्थी म्हणून ऑस्पिशियस करेक्ट असेल। ओके अँड लास्ट वन द स्पिरिट ऑफ इंडियन फेडरलिझम हॅज बीन वीकन। या माध्यमातून इंडियामध्ये जे फेडरलिझम होतं म्हणजे काय सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची जी पद्धती आहे जी विश्वात फेमस आहे ते काय झालं स्पिरिट म्हणजे चैतन्य ते काय होऊन गेलं कमी झालं अशक्त झालं वीकन। मेन स्ट्रीम पॉलिटिक्स इन जम्मू अँड काश्मीर हॅज बिकम इम्पॉसिबल विथ लीडर्स इन डिटेन्शन। जम्मू अँड काश्मीर मधलं जे मेन स्ट्रीम महत्वाचं जे काही पॉलिटिक्स आहे ते काय होऊन गेलं सगळेच पॉलिटिकल लीडर डिटेन्शन मध्ये म्हणजे काही देते मग त्यामुळे ते बंद झालं। अँड दोज रिलीज रिपोर्टेडली अंडरटेकिंग टू स्टे अवे फ्रॉम एनी पब्लिक डिस्कशन ऑन जम्मू अँड काश्मीर फ्युचर। काय सांगण्यात आलं ज्यांना ज्यांना त्या डिटेन्शन मधून बाहेर काढण्यात आलं त्यांना असं सूचित करण्यात आलं की तुम्हाला कोणत्याही पब्लिक सोबत डिस्कशन करणार येणार नाही करता येणार नाही कारण का तर जम्मू आणि काश्मीरच्या फ्युचरसाठी। ठीक आहे दिस इज नॉट अ सस्टेनेबल सिच्युएशन इफ इंडिया वॉन्ट्स टू प्रोटेक्ट इट्स ग्लोबल रेप्युटेशन अँड अपहोल्ड द फेथ ऑफ इट्स ओन सिटीजन्स। जर भारताला जर स्वतःचं ग्लोबल विश्वात असणारं आपलं रेप्युटेशन जर टिकून ठेवायचं असेल आपलं फेडरल कंट्री म्हणून आपलं जे स्टेटस आहे त्याला जर मेंटेन करायचं असेल आणि सोबत सोबत सिटीजन जे राहत आहेत त्यांची जर फेथ जिंकून घ्यायची असेल तर त्यासाठी हे धोकादायक आहे। देअर आर टू स्टेप्स द सेंटर कॅन टेक टू स्टार्ट अ कन्व्हर्सेशन विथ द पीपल ऑफ जम्मू अँड काश्मीर। म्हणून जम्मू आणि काश्मीरच्या लोकांसोबत जर कन्व्हर्सेशन चालू करायचं असेल तर दोन पद्धती आहेत दोन महत्वाच्या स्टेप्स ज्या आहेत त्या घ्याव्या लागतील। पहिली काय रिलीज ऑल पॉलिटिकल प्रिझनर्स। पहिलं जेवढे पॉलिटिकल प्रिझनर्स आहेत त्यांना काय करून टाका सोडून द्या अँड रिस्टोर इट्स स्टेटहूड आणि त्याचं जे स्वायत्त राज्य म्हणून एक जे पहिले होतं तसं त्याला परत एकदा कन्सिडर करा। दीज विल बी वाईज स्टेप्स टुवर्ड्स हिलिंग अँड प्रोग्रेस इन जम्मू आणि काश्मीर। हिल करणं म्हणजेच काय एखाद्या दुखावरती फुंकर घालणं मग सगळ्यात जास्त जे दुखावलं गेलंय जम्मू अँड काश्मीर मधलं वातावरण त्याला जर फुंकर घालायचे असेल किंवा त्याला जर पुन्हा पूर्वस्थितीत आणायचं असेल तर दोनच पर्याय एक पॉलिटिकल लीडर्सला फ्री करून द्या आणि सोबत सोबत स्टेटहूड जे आहे ते परत एकदा त्याला देऊन टाका। ओके क्लिअर सगळ्यांना क्वेश्चन व्हॉट आर द स्टेप्स सेंटर कॅन टेक टू स्टार्ट कन्व्हर्सेशन विथ द पीपल ऑफ जम्मू अँड काश्मीर। काय काय स्टेप्स आहे सांगो जल्दी जल्दी। शेवटचा क्वेश्चन आहे बोलो फास्ट। ए सी 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 बोलो फास्ट। व्हेरी गुड करेक्ट आहे रिलीज ऑल पॉलिटिकल प्रिझनर्स अँड रिस्टोर जम्मू अँड काश्मीर स्टेटहूड दोन्ही पण गोष्टी आहे म्हणून करेक्ट आन्सर असेल सी। सी इज द करेक्ट आन्सर। का बरं सी करेक्ट आन्सर आहे कारण दोन्ही पण गोष्टी करायला सांगितलेल्या आहे म्हणून ए पण आहे आणि बी पण आहे असा ऑप्शन असणार सी ऑप्शन आहे म्हणून करेक्ट येईल सी। ओके गुड डे टू ऑल ऑफ यू। चलो बोलो पाच पैकी पाच किती लोकांचे आले सगळ्यांचे।